हॅलो फ्रेंड्स वेल्क पेसिफिक चॅनल मी अजय कुमार गोसावी राज्यसेवा दोन हजार वीस आणि कंबाईन दोन हजार वीस याच्यासाठी उपयुक्त चालू घडामोडीची सिरीज सुरू केली होती या सिरीजमध्ये आपण आज काय पाहणार आहोत तर आज आपण वन लायनर्स त्यातले तर कव्हर करणार आहोत की ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी होईल अशा अनुषंगाने या पद्धतीची रचना केलेली आहे तर चालू घडामोडीवर आधारित वन लायनर ह्याच्या लेसनमध्ये आपण कवर करणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आपला आजचा पहिला पॉईंट येतो तो, तो म्हणजे भारताचा सांख्यिकी दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर तो केला जातो एकोणतीस जूनला आणि दोन हजार एकोणीस साली एकोणतीस जूनला जो सांख्यिकी दिन सेलिब्रेट केला गेला तर त्याची थीम काय होती तर ती थीम होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स थीम काय होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ओके त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतीय लष्करानं पहिल्यांदाच एक पर्वत आरोहण मोहीम हाती घेतली होती जी कधी घेतली होती तर ती अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजी घेतली होती तर ही जी पर्वतरोहण मोहीम भारत भारतीय लष्करानं हाती घेतलेली तर ती कोणत्या शिखरावर घेतली होती त्या शिखराचं नाव काय तर ते शिखर आहे मकालू शिखर हां कोणतं शिखर आहे मकालू शिखरावर भारतीय लष्करानं पहिली पर्वत पर्वतारोहण मोहीम हाती घेतलेली होती त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे फायनान्स एशिया पत्रिकेचं जे कंट्री अवॉर्ड फॉर अचिव्हमेंट दोन हजार एकोणीस कंट्री अच कंट्री अवॉर्ड फॉर अचिवमेंट दोन हजार एकोणीस याच्यामध्ये जिंक भार भारतातील सर्वोत्कृष्ट बँक हा संबंध कोथल्या बँकेनं जिंकलेला आहे तर तो जिंकलेला आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकनं कंट्री अवॉर्ड फॉर अचिवमेंट ट्वेंटी नाईन्टीन हा अवॉर्ड जिंकलेला आहे सर्वोत्कृष्ट बँकेचा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तो इंडिया टाईम अवॉर्ड आता इंडियन मेरिटाईम अवॉर्ड या अवॉर्डमधलं बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आला आहे तर तो जे एन पेटीला मिळाला आहे म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ओके त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे गो ट्रायबल मोहीम गो ट्रायबल मोहीम कोणी सुरू केलेली आहे तर ती सुरू केली आहे आदिवासी मंत्रालयानं पण आदिवासी मंत्रालयासोबतच त्याचं सहकार्य कोणाचं आहे तर ट्रायफेड हां कुठलं कोणाचं सहकार्य आहे ट्रायफेड आणि अमेझॉन ग्लोबल संस्था या तिघांनी मिळून किंवा तिघांच्या सहकार्यानं एकूण गो ट्रायबल मोहीम सुरू केलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजी फक्त एवढं माहीत असू द्या परिस्थितीसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतं त्याच्यानंतर चर्चेत आलेली बँक होती ती म्हणजे येस बँक येस बँक लेटेस्ट चर्चेत आली होती तर ते का चर्चेत आलेली होती तर या बँकेनं काय केलेलं आहे जे सूक्ष्म लघु उद्योग क्षेत्र आहे या सूक्ष्म लघु उद्योग क्षेत्रातील ज्या बँकेच्या ग्राहकांसाठी ना क्लिक ओडी म्हणजे ओव्हरड्रॉप क्लिक ओव्हरड्रॉप ही सुविधा सुरू केली आहे कुठली क्लिक, क्लिक ओव्हरड्रॉप त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे नीती आयोगाचा आरोग्य निर्देशांक तर नीती आयोगानं जो राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जो आरोग्य निर्देशांक दोन हजार एकोणीस डिक्लेअर केला या डिक्लेअर केलेल्या आरोग्य निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्यानं मिळवलेला आहे तर पहिला क्रमांक गे मिळवलेला आहे ते म्हणजे केरळ राज्यानं म्हणजे नीती आयोगानं राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा सर्वंकष आरोग्य निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक केरळचा आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा राहिलेला आहे त्यामध्ये तर महाराष्ट्राचा क्रमांक राहिलेला आहे तिसरा महाराष्ट्राचा क्रमांक किती राहिलेला तिसरा दुसरा महत्वाचं म्हणजे नीती आयोगाची स्थापना कधी आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल दुसरं म्हणजे नीती आयोगाचा फुलफॉर्म त्याचा काय तर ते ते एक्झॅक्टली फुल फॉर्म लक्षात ठेवा कारण या एम पी सीमध्ये जो प्रश्न रिव्ह्यू झाला होता त्याच्यामध्ये चेंजेस होऊन ते उत्तर ब कॅन्सल करण्यात आलं होतं त्यामुळे नीती आयोगाच्याबद्दल बद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहितीच उद्या फक्त लेटेस्ट चर्चेत काय होतं तर नीती आयोगानं राज्य आणि केंद्रित प्रदेशाचं जो आरोग्य निर्देशन डिक्लेअर केलं त्यामध्ये केरळ राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे तिसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा आहे तर तुम्हाला काय करायचंय तर या नीती आयोगाचा जो निर्देशांक डिक्लेअर केला आरोग्य के निर्देशांक याच्यामध्ये दुसरा क्रमांक कोणत्या राज्याने मिळवलेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे रेड इंक पुरस्कार आता या रेड इंक पुरस्कारात मधला भारतीय पत्रकारिकेमध्ये महत्वाचा वर्षातला सर्वोत्तम पत्रकार म्हणून हा सन्मान कोणाला प्राप्त झालेला आहे तर तो प्राप्त झाला आहे रचना खैर हे जरूर वाचा तुम्ही महत्वाच्या परीक्षेसाठी रचना खैर रेडिंग पुरस्कारामधल्या सर्वोत्तम पुरस्कार डिक्लेअर झाला मी जी करंट अफेअरची सिरीज घेतली होती त्याच्यामध्ये रचना खैरबद्दलचं बरंच सांगितलेलं आहे बरंच एक्सप्लेन केलेलं आहे तेच तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देईन तुम्हाला त्याच्यानंतर चर्चेत असलेलं पुस्तक ते म्हणजे अनुपम खेर यांचं पुस्तक अनुपम खेर हे खूप महत्वाचं आहे अनुपम खेर यांचं हे दुसरं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे लेसन्स लाईव्ह टॉट मी अननोइंगली खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे लेसन्स टॉट मी अननोइंगली अनुपम खेर यांचं पुस्तक आहे लेसन्स लाईव्ह टॉट मी अननोइंगली हे अनुपम खेर यांचं आत्मकथेचं लेखक ते जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे मनुष्यबळ मंत्रालयानं जे दोन हजार एकोणीस साली जे व्यवस्थापन श्रेणी आहे याच्या अंतर्गत मध्ये ना ज्या उच्च शैक्षणिक संस्था आहे त्यांची एक मानांकन यादी तयार केलेली आहे या उच्च मानांकन शैक्षणिक संस्थांच्या मानांकन यादीमध्ये पहिला क्रमांक कुणी पटकावलेला आहे तर तो पटकावला आहे आय आय एम बेंगलोरनं म्हणजे जी भारतीय व्यवस्थापन संस्था आहे बेंगलोरची यांनी त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे जसं अगोदर आता पाहिलं होतं लेसन्स लाईफ टॉट मी अननोइंगली अनुपम खेर तसं आणखी एक पुस्तक चर्चेतलं होतं ते म्हणजे आत्मकथाचं आहे बाबा रामदेव यांची त्या आत्मकथेचं नाव आहे माय लाईफ माय मिशन जरूर जरूर लक्षात ठेवा हे दोन आत्मकथा जे आहेत एक अनुपम खेर यांनी लिहिलेली आणि दुसरं आहे ते म्हणजे बाबा रामदेव तर हे जरूर दृष्टीने महत्वाचं आहे माय लाईफ माय मिशन बाबा रामदेव यांची ही आत्मकथा यांनी लिहिलेली चर्चेत होतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो सुद्धा परीक्षेला विचारण्यासारखाच आहे पुढचे दोन्ही पॉईंट त्यातला पहिला येतो तो म्हणजे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला जगातला सगळ्यात मोठा बहुस्तरीय किंवा बहुउद्देश उपसा सिंचन प्रकल्प त्या सिंचन प्रकल्पाचं नाव काय तर त्या प्रकल्पाचं नाव आहे तेलंगणाचा कालेश्वरम प्रकल्प कुठला तेलंगणाचा कालेश्वरम प्रकल्प हा एक पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे हायड्रोथेरपीचा वापर करून जखमी हत्तींचा उपचार करण्यासाठी भारतामध्ये एका ठिकाणी हत्ती रुग्णालय उघडण्यात आले पहिलं हत्ती रुग्णालय भारतामधलं पहिलं हत्ती रुग्णालय खोटं उघडण्यात आले तर था ते उत्तर प्रदेशमधल्या मथुरा या ठिकाणी उघडण्यात आले यमुना नदीच्या काठी उत्तर प्रदेशमधल्या मथुरा या ठिकाणी जरूर लक्षात ठेवा भारतातलं पहिलं हत्ती रुग्णालय कुठं उत्तर प्रदेशमधल्या मथुरा या ठिकाणी यमुना नदीच्या काठी हे पॉईंट म्हणजे हा दोन्ही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर योग दिन एकवीस जूनला सेलिब्रेट केला जातो या वर्षीची थीम काय होती योग दिनाची तर थीम होती योगा फॉर हार्ट योग फॉर हार्ट ही काय होती थीम होती मानवतावादी दिन जसा 21 जूनला योग दिन आपण लक्षात ठेवतो आंतरराष्ट्रीय योग दिन तस 21 जून हा सुद्धा जागतिक मानवतावादी दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो त्याचप्रमाणे जागतिक जलशास्त्र दिन सुद्धा 21 जूनच आहे त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ग्रोथ कॅपिटल हा उपक्रम सध्या चर्चेत होता ग्रोथ कॅपिटल उपक्रमाचं नाव काय आहे ग्रोथ कॅपिटल तर हा उपक्रम कुणी सुरू केलेला होता तर फ्लिपकार्टनं सुरू केलेला होता कशासाठी सुरू केलेला होता म्हणजे ज्या वित्तीय संस्था आणि दुर्लक्षित विक्रेते आहेत यांच्यामधलं जे अंतर आहे ते भरून काढण्यासाठी फ्लिपकार्टनं सुरू केलेला ग्रोथ कॅपिटल हा उपक्रम आहे जरूर लक्षात ठेवा याच्यामध्ये फसवू काय शकतात तर अमेझॉन ऑप्शनला असेल त्यामध्ये त्यामुळे फ्लिपकार्टचा उपक्रम आहे ग्रोथ कॅपिटल हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर परीक्षेसाठी आणखी एक महत्वाचा पॉईंट येतो तो, तो, तो म्हणजे बँकेच्या संदर्भातला तर पी एफ आर एद्वारे प्रशासित केली जाणारी कुठली अटल पेन्शन योजना लक्षात घ्या अटल पेन्शन योजना कशासाठी पी एफ एद्वारे प्रशासित केलेली अटल पेन्शन योजना ग्राहकासाठी खुली करणारी पहिली पेमेंट बँक कोणती तर ती आहे एअरटेल पेमेंट बँक इंडियन पोस्ट बँक नाही आहे एअरटेल पेमेंट बँक आहे हे जरूर लक्षात ठेवा अटल पेन्शन योजना ग्राहकांसाठी खुली केली करणारी भारतातली पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक ओके त्याच्यानंतर क्यू एस जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी आता या जागतिक विद्यापीठांच्या मानांकन यादीमध्ये पहिले स्थान कोणी पटकावले तर एम आय टी अमेरिकेच्या एम आय टीने एम आय टी म्हणजे मॅसिच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि भारतातलं सर्वोत्तम स्थान कोणी पटकावले तर ते आय आय टी बॉम्बेनं पटकावले आणि या यादीमध्ये जर विचार केला जगामध्ये आय आय टी बॉम्बे एकशे बावन्नव्या क्रमांकावर म्हणजे जगामध्ये एकशे बावन्नवा क्रमांक आणि भारतामध्ये पहिला क्रमांक म्हणजे थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे ही त्याच्यानंतर कोणत्या शहरामध्ये भारतातली पहिली रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम उभारली जात आहे हे सुद्धा परीक्षेसाठी महत्वाचं आहे ते म्हणजे दिल्लीला भारतातली पहिली रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम कुठे उभारली जाते तर ते दिल्लीला उभारली जाते देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ कुठे उभारलं जाते ते आसाममध्ये जिल्हा कुठला दारंग जिल्हा हे बी लक्षात ठेवा परीक्षा दृष्टीनं महत्वाचं आहे त्यानंतर चर्चेत असलेली मोहीम म्हणजे इस्रोची चांद्रायन दोन मोहीम आता या इस्रोच्या चांद्रायन दोन मोहीम आता इस्रोच्या चांद्रायन दोन मोहीमचा अपयश एकच चाललंय तो म्हणजे विक्रम लँडनशी संपर्क साधता आला नाही थोडक्यातून ते व्यवस्थित जे अपेक्षित यश होतं ते मिळालेलं नाही म्हणजे जे ठेवले टार्गेट ठेवलेलं होतं बऱ्या प्रमाणात यश मिळालं परंतु अपेक्षित मिळालं नव्हतं परंतु या इस्रोच्या चांद्रायन दोन मोहिमेच्या दोन महिला प्रमुख कोण आहेत ते म्हणजे पहिली येते ती रितू करिधल मिशन डायरेक्टर आणि मुथैया वनिता प्रकल्प संचालक हे दोन्ही नावं जरूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर हिंदी भाषेसाठी दिले जाणारा जो साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय तर तो मिळालाय गोविंद शर्मा यांना हे नाव का लक्षात ठेवायचे तर करंट अफेअरवर जोड्या लावाचा प्रश्न विचारला जातो म्हणजे काय केलं जातं तर गोविंद शर्मा एका साइडला असू शकेल आणि दुसऱ्याच ठिकाणी काचुकी टोपी किंवा बाल साहित्य पुरस्कार म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी कुठल्या भाषेसाठी आहे असं असू शकेल तर हिंदी भाषेसाठी म्हटलं तर गोविंद शर्मा कथासंग्राय काचुकी टोपी इंग्रजी भाषेसाठी कोणाला आहे तर देविका करियप्पा इंग्रजी भाषेसाठी कोणाला मिळालेला आहे देविका करियप्पा यांना मिळालेला आहे आणि मराठी भाषेसाठी कोणाला मिळालेलं आहे तर सलीम सरदार मुल्ला मराठी भाषेसाठी कोणाला मिळालं आहे सलीम सरदार मुल्ला म्हणजे मराठी भाषा इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषेसाठी कोणाला मिळालं ते लक्षात घ्या त्यानंतर मराठी भाषेतलं शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या काव्य संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त झालेली व्यक्ती सुशील कुमार शिंदे नेते नाही दुसरे ते, ते लक्षात राहू द्या म्हणजे हे परिचय दृष्टीने हे साहित्य पुरस्कार महत्वाचे आहे परत एकदा सांगतो हिंदी भाषेसाठी कोण आहे गोविंद शर्मा कथासंग्रह आहे की टोपी इंग्रजी भाषेसाठी कोण आहे तर ते देविका करियप्पा इंडिया थ्रू ऑर्कोलॉजी एक्झिस्टिंग हिस्ट्री असं मोठं नाव आहे पण फक्त लक्षात का ठेवा इंग्रजी भाषेसाठी देविका करियप्पा त्यानंतर मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय तर तो, तो मिळालाय सलीम सरदार मुल्ला कादंबरी त्यांची होती जंगल खजान्याचा शोध हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि युवा साहित्य पुरस्कार जो युवा पुरस्कार आहे तर जो शहर आत्महत्या करायचं म्हणते या काव्यसंग्रहासाठी सुशीलकुमार सुशील कुमार शिंदे यांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये या लेसनमध्ये आपण एवढ्याच वन लायनर पाहतोय बरेच महत्वाचे पॉइंट आहेत या वन लायनरमध्ये की जे बरेचसे फॅक्च्युअल आहेत की ज्याचा तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल तर ते, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्यानंतर होणाऱ्या लेसनमध्ये आणखी जास्त वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे आता या सिरीजला रिस्पॉन्स कसा मिळते त्या अनुषंगाने पुढचे लेसन्स मी तयार करेन आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद